पुणे व परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातून वाहणाऱ्या नद्यांना पूर आलाय. सर्वसामान्य नागरिकांना या पुराचा फटका बसत असून एक संपूर्ण कुटुंबच पुराच्या पाण्यात अडकल्याची धक्कादायक घटना भुपोडी परिसरात घडली. भुपोडी परिसरातून वाहणाऱ्या मुळा नदीच्या पुराच्या पाण्यात 4 सदस्यांचं एक कुटुंब कारमध्ये अडकलं होतं. काल संध्याकाळी 7 सुमारास पुणे मुंबई महामार्गावरील हॅरिस पुलाखालील बोगद्यात पावसाचे पाणी साचल्याने या पाण्यामध्ये एक लष्करी अधिकाऱ्याची टाटा सफारी कार अडकली. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने कार तिथे अडकली असावी असा अंदाज वर्तवण्यात येतोय. ह्या कारमध्ये लष्करी अधिकारी, त्याची पत्नी व 2 मुले असे एकाच परिवारातील 4 जण अडकले होते. या कुटुंबासोबत त्यांचे श्वान देखील कारमध्ये अडकले होते. पाण्याची पातळी वाढल्याने कार पूर्णपणे बुडाल्याची भीती होती, मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्परता दाखवत कुटुंबाला सुखरूपपणे बाहेर काढले.